तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। हल्ली तरुणांना नशेची लत लागली आहे। मौज मस्तीचे जीवन जगण्यासाठी ते कोणत्या थराला जातील याचा नेम नाही। नशेची लागलेली चढ झटपट पैसा कमावून मजेचे आयुष्य जगण्याच्या हव्यासापोटी वाम मार्गाला लागलेल्या अलिबाग मधील चार तरुणांना जेलची हवा खावी लागली आहे। अलिबाग मांडवा आणि पोयनड हद्दीत चोऱ्या आणि घरफोडा करणाऱ्या चार जणांची टोळी अलिबाग पोलिसांनी जेरबंद केली आहे। त्यांच्याकडून सुमारे 25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चौघाही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। अलिबाग पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी माहिती दिली की या चौकशी दरम्यान शिरवली येथील हर्षल घरत हा 21 वर्षाचा तरुण पोलिसांच्या हाती लागला। तो नुकताच चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता। जामिनावर सुटल्यानंतर लगेचच त्याने पुन्हा चोऱ्या आणि घरफोड्या करण्याचे काम सुरू केल्याचे समोर आले। त्याने अजून 3 जणांना घेऊन आपली टोळी तयार केली आहे। गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी हर्षल याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान हर्षल याने आपल्या साथीदाराची नावे सांगितली। त्यानुसार शिरवली येथील साहिल चव्हाण वय वर्ष 20, नारंगी येथील भावेश म्हात्रे वय वर्ष 20 आणि रांजणखार येथील श्रेयस पाटील या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। चौघाही आरोपींना अंमली पदार्थाचे सेवन करण्याची सवय लागली होती। अंमली पदार्थ सेवन करून ते चोरी करत होते। पोलिसांनी पकडले तेव्हाही त्यांनी अंमली पदार्थाचे सेवन केले होते। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चौघांनी अलिबाग परिसरात केलेल्या निरनिराळ्या गुन्ह्यांची कबुली दिली। त्यांच्याकडून मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या। कृष्णसंगम सोसायटीतील फायनान्स कंपनीचे ऑफिस, ओमसाई मोटर्स, आदर्श बिअर शॉपी, वडगाव येथील घरत कलेक्शन, खडताळ पूल येथील हनुमान मंदिर, थळ येथील दत्त मंदिर आणि कुरळ येथील करण हार्डवेअरची दुकाने या चौघांनी फोडल्याचे कबूल केले। याशिवाय पोयनाड आणि मांडवा हद्दीत प्रत्येकी 2 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। या तपासात पोलीस निरीक्षक शैलेश सनस, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अनिल सानव, पोलीस हवालदार सचिन शेलार, सुजय मगर, हर्षल पाटील, अनिकेत म्हात्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। आपण अलिबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागच्या 1-1.5 महिन्यापासून घरफोड्याचं आणि चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं। तर त्याच्यामध्ये आपल्या अलिबाग पोलीस स्टेशनला आपण 5 गुन्हे दाखल केले होते। त्याच्यामध्ये आपण गोपनीय माहितीच्या आधारे आणि पाणी विसरांचं अडीशन सरांचं मार्गदर्शन याच्याखाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आपली जी लोकल टीम आहे पोलीस ठाण्याची त्यांच्या मदतीने आपण गोपनीय माहितीद्वारे आपल्याला सुरुवातीला 1 आरोपी निष्पन्न झाला। त्याच्यानंतर त्याचा मित्र वगैरे असे म्हणून पण आपण 4 आरोपी अटक केले आहेत। त्यांच्याकडून त्यांना अधिक इंटरोगेट केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असं आपण अलिबागमध्ये 1-5 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। तसंच त्यांच्याकडून कोयनाड हद्दीमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत तर ते 2 गुन्हे आणि मांडवा हद्दीमध्ये 2 असे सध्या तरी 9 गुन्हे आपण त्यांच्याकडून उघडकीस आणलेले आहेत। त्यांना आज म्हणजे 13 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे। आणखी इतर ठिकाणी पण त्यांच्यावर जर गुन्हे दाखल असतील तर त्याचा पण अजून आपण गुन्हे आहेत की दाखल वगैरे याची माहिती घेत आहे। नागरिकांना म्हणण्यापेक्षा मी जे आपले व्यापारी असोसिएशन असेल किंवा सोसायटीज असतील किंवा जे ज्वेलर्स असतील किंवा ज्यांचे मोठमोठे दुकान असतील किंवा गाळे असतील या सर्वांना मी असं आवाहन करू इच्छिते की तुम्ही सर्वांनी CCTV कॅमेरे आपल्या दुकानात असतील फक्त दुकान पण कव्हर न होता थोडासा समोर रस्ता असेल तर तो रस्ता पण कव्हर होईल अशा प्रकारेच लावावेत। सध्या CCTVच्या वापरामुळे आपण जर तसे प्रकारचे जर गुन्हे घडले चोऱ्या वगैरे तर आपण लगेच निष्पन्न करू शकतो। त्याच्यामुळे मी नागरिकांना आवाहन करते की एकतर तुम्ही स्वतः काळजी घ्या जास्त म्हणजे CCTV कॅमेरे वगैरे असेच आपल्या घरामध्ये असतील सोसायटीमध्ये असतील किंवा दुकानामध्ये असतील तर लावा आणि सणासुदीच्या दिवसामध्ये घर जर आपण लॉक न करता म्हणजे घरामध्ये दागिने वगैरे न ठेवता लॉक म्हणजे तसं करून बाहेर जाऊ असं तुम्ही आवाहन करता। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।